आज गुरांची पण मीटिंग हा काय होय तर अबानू ती नाम्याची म्हज बघा बाकीच्यांना सांगता माझं ऐकायला नाही घेतलंस तर वस्त्र मारीन वस्त्रासारखी धार असा त्या शिंगांका अरे हिंमत असली तर पुण्यात जाऊन दाखव नाही बिनपाण्याची केल्यानंतर बघ त्या मनोहरची मज बघा मनोहर सारखी हा ती मान खाली घालून आतीस ना आवाज बघा निघता काय तिचो पण मी काय म्हणतोय आपण कसली मीटिंग चालू असत त्यांची यंदा तुका तिकीट द्यायचा की नाही त्याची मीटिंग चालू आहे कळला आबनू मी माझ्या पक्षाची निशाणी असाच रेडकू म्हैस अशी काहीतरी ठेवू काय कशाक रे किती चारो खाल्ले तरी घोटाळो नाय ओ भावी सरपंच आमच्या मालकाने लेटर दिले नाही कसलं लेटर वाचून बघा मग कळत तुमका मालक कोण आणि नोकर कोण ताच कळत नाही बहुतेक तिकिटाचा लेटर हा वाटता नाही नाही बहुतेक पक्षश्रेष्ठींचा लेटर इल्ला असताला वाच वाच झाला काय झाला आज रात्री राडू होणार राडू कसलं रे अरे देवळाच्या जमिनीचो मालक येता पण झाला काय कळत आता काय झालं आता हा कळला कळला माका अरे माझ्या समोर संदीपात चिठी लिहिलेली आता या बघ त्यांनी ज्या देवळ्यासाठी जमीन दिलेली त्या देवळी कमिटीचा अध्यक्ष कोणा संदीपच ना म्हणून त्याला चिठ्ठी पाठवलेली नाही बाकी काय माका माहीत नाही रात्री मीटिंग मध्येच कळा तू एक काम कर सूर्याक निरोप दे लिहिलो तर लिहिलो नाही तर त्या काय उगीच कारण नको मिळाल तिने लोक भेटलो नाही म्हणाल आणि तुका तर माहिती आहे मीटिंग असली की निरोप भेटलो नाही अशी कारण काही कमी असं बरं ठेवतोय मी काय घेवा हो राजच्याक जरा ना जेवण लवकर कर मीटिंग अजून काळोख पडलेलो नाही आणि जेवण काय म्हणतास आणि मीटिंग कसली हो आता दत्त जयंती नाही हा कि सप्तो नाही हा मग मीटिंग कसली हा मीटिंग हा तुमका गजाली मारुची असतले म्हणून मीटिंग मीटिंग करतास आमका काय काम नाही होत हा हे अख्ख्या गावाक सांगा म्हणजे हसतले तुमका माका नका सांग ही मीटिंग का आम्ही नाही केलेली मग हे देवळाच्या जमिनीचं मालक केले होतं ना त्याने ठरवले नाही तो कधी आलो मुंबईसून तो आता माका नाही माहित पण त्यांनी चिठ्ठी पाठवली तेव्हा आमका कळला ती मीटिंग हा म्हणा कसली मीटिंग हो असत नाही देवळाच्या संदर्भात अच्छा मुंबई काय आला हो तो मालक म्हणालो ही जमीन माझी हा देवळाची आणि यातला नारळ फळफळावळ सगळं मी नेतले तर आपण काय करायचं असं काय नाही होतं लागं जसं असतं ना तर त्यांनी माका नसं सांगितले नाही संदीपक किती चिठ्ठी पाठवली नाही काय माहित समोर काय वाढून ठेवला हा थांबा मालकांसाठी आधी इतके क हो त्यांका तेवढी लागतात काळोख किती आहे एवढो कोण दिसत नाही ते त्याच काय आज लोड शेडिंगचा वार तेव्हा कार्यक्रम जरा लवकर अटकून घेतलं त्यापेक्षा कॅन्सल करूया ना कॅन्सल थांबा थांबा दीपक अंतय आज मीटिंगची काय गरज होती बरं झालं आबा तुम्हीच विचारलं आबा गावात सगळ्यांका मानपान व्यवस्थित गावता ना होय तो मग ज्याच्या जमिनीत मंदिर हा त्याच्या मानपानाचा काय माका मंदिरात मान गावत नाही नाही तुम्ही मुंबई घासतात ना पण माका फोन येऊ शकता ना माका आमंत्रण पाठवला तरी सर तर मी नक्की येईन माझ्या आजान मोठ्या मनानी जागा तुमका दिल्यान पण तुमची मना तेवढी मोठी नाही ना अहो तसा काय नाही असा हो कळता हो ही जमीन तुमची हा तुमका मान मिळूक होयो
पण म्हणून ही मीटिंग. मग काय करू, तीन चार खेपा निरोप धाडलाय पण कोणाकडून काय उत्तर आहे ना. मग मी तरी काय करतलय आबा असं उत्तर. मी किती उत्तर देऊ, देऊळ कमिटीचा अध्यक्ष संदीप हा. आबानो हसले देऊळ कमिटीचा अध्यक्ष जा अर्धवटा आणि कसा मान देऊ कार्यक्रम होऊ आहे ना. आणि या बघा सुवासन अजून पत्रेच नाही लावलं. मी काय माझ्या खिशातले पैसे घालून पत्र लावायचे काय. हो मी अर्धे पैसे दिले होते का खरा, पण कसा आपण बोलून चालून काहीतरी उपाय काढला असता ना. तुम्ही लीगल नोटीस किती पाठवलास, उगाच लोकांका विषय मिळतो ना चगळू. भावी सरपंच तुमका मी निरोप धाडलो होतो, उत्तर किती नाही दिलास. माका निरोप काय रे संदीप. आबानू माका कसलो निरोप मिळू नाही. असा कसा, तुम्ही निरोप कुणाकडे पाठवला. वामण्याकडे. बरोबर आहे, ह्या सगळ्याचं उत्तर वामनो देत ना. हो पण वामनो खाय बघा, आता वामनो जवसर येत नाही तवसर काही खोचा नाही. पण वामनो हा खय, तुम्ही मला काय विचारू नका. वामण्या त्यांका काहीतरी बोलाच बोला. कोण वामनो. आबानो मालकाने वामण्याकडे माका देऊसाठी निरोप दिला नि होतो, वामण्यान माका निरोप दिल्या नाही. आमका काय माहिती मॅर झालास काय. आमका काय माहित म्हणजे मालकाने काल सांगितलं नाही ना निरोप दिलाय, पण त्यांना निरोप नाही दिला म्हणून सगळं झालं ना. हिला सगळा कोणावर माझ्या हरिलेला. तुझ्यावर येतला, देऊळ कमिटीचा अध्यक्ष अस ना तू. अध्यक्ष असले म्हणून काय झाला, त्यांना निरोप देऊ कोय होतो ना, त्यांना निरोप नाही दिला म्हणून काल एवढं तमाशो झालो. म्हणून सांगताय वामण्याक माझ्या समोर आणून उभा करा खय आतो सांगा. आता तो खय जाता, आता माका काय सांगून जाता काय. आणि असोय तो कोणाक काय सांगता काय. खरं म्हणजे तुमकाच माहित होय वामनो खय आतो, कारण सगळ्यात पहिल्यांदा हैसर चाय पिऊ येता. गोदावरी त्याला चहा देता की ना. वय वय पण आज काही येऊक नाही तो चाय घे. माणसं तरी बघ किती होती. सगळ्यांका फुकटची चाय देऊ का बापाशीची पेंडा. वामनो असत ना ते एवढ्या चाय संपवली असते. तुमका वही तर ही चाय घेवा, नाहीतर मी आत नेऊन ठेवतो. नाही नाही वहिनी त्या हैसर ठेवा. तो चहाचा घोट आना तोच वामण्यासाठी सापळो ठरात बघतो. मॅट झालंस काय सुवासा, आपण सगळे जण हय असताना तो चायचो घोट पिऊ येणार. अरे खुळो अस का. अरे बाबा जय चहाचो वास थंयसर वामनो पोचलो समाज. काय बघतास तुझ्या बापाक बघतोय. बाबा बाप्पा का वय, माका वाटलं दुसरा काहीतरी बघतास. अरे ओ क्रिस्टोच आवाज आहे ना. क्रिश खय असा, तुका काय केलं ना ना. अरे अरे मॅड झालंस काय, आता कसलं एप्रिल फुल. अरे चला चला. काय कामा रवली अशात काय 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 सगळे साफ साफ साफ. आपण काय बोलायचं ह्या पोरा. तुझ्यासारखी सवय लागली फसवची. बघ ना काहीतरी सांगा नको, मी कोणा फसवलं, मी काय लोकांना फसवतोय काय. नाहीतर काय मॅड झालंस काय, तो फक्त लोकांना सांगता कामा करीन कामा करीन आणि ती कामं कधी तो करत नाही एवढाच काय. ता अरे का फसवणं म्हणत नाय काहीतरी काय. माझ्याकडे वेळ नको, कामं कितीतरी. अरे तुझी कामं बाजूक राहू दे, तुमका कळलं काय काय. आपल्या कृष्ण नाही वामण्याने फसवल्या ना. हा बघ
अरे हो म्हणजे आबनो वामनो हेच काहीतरी आजूबाजू गाजतोलो आपण त्याका शोधू गया एकदा यो तावडी सापडू देत नाही त्याका धुतलं तर सांगतो त्याच्यामुळे ना माझ्यावर सगळा इलेला कर काय देतास अरे काय 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 येतोय आमन्यान जाम दमवला तसे आबा जेवणाच्या ताटावर बसताना सुद्धा तुम्ही दमतात अरे देवळात येऊन गारा नाही घालतात आपल्या गाववाल्यांचं नशीब सोडून देऊ आपण सोडून देऊ तो सोडून देऊ काय सगळं माझ्यावर येत परत काय ना फसवतात तुम्ही काय तरी संदीपा विषय कसो हा वामन्याक शोधण्यात असं काही कठीण नाही पण बिचाराची काळजी वाटत काळजी काळजी किती वाटत रे नाम्या तुका माहित नाही म्हणून विचारतस कमस्करी करतस वस्ताराच्या नाही खरोखर माहित नाही तुमका कोणाकच माहित नाही चारही बाजून असे चिरे लावलेले असतात आणि मोठो खड्डो असताना त्याच्यात एवढी एवढी 10-12 तरी फुरशी असतात मागचा टाइम खरे ना पोरा खेळत होती एका पोरग्या पाच करून चावला हे खाया फुरसा अरे अबे वाल्या तू मला वाटलं टी शर्ट घातलेला फुरसाच उभे राहू लागे का हे खाया फुरसा अरे थांब 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 असे माझ्याकडे किती बघतास अलमेक पळत किती होतस मग काय करू गावात काय झालं तर पहिला माझ्या अंगावर येतात तुम्ही राहतास बाजू गावात चोरी झाली वामलो काय करत होतो अरे गावात पाणी नाही इला वामलो काय करतो प्रसाद पदमाग नाही भेटला वामलो काय करत होतो घबर वस्तरो मारी त्या बघा त्या असा सगळा माझ्या अंगावर येऊ शकता नाही 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 मी ठरवलं त्या पुढे गावाच्या लपड्यात पडायचं नाही आपण ए ए मेल्या तुझी नाटक काय आमका कळत नाही ती मॅट झालंस काय माका सांग देवळाच्या जमिनीच्या मालकान तुझ्याकडे माझ्यासाठी निरोप दिला नव्हतो होतो कि नाही आता बोलतस कि वाय वाय दिल्या नव्हतो तू संदीपाक निरोप किती नाही दिलास संदीपाक निरोप देऊ गेलेच होते आबा संदीप काय म्हणालो आता इलस तर चायचो घोट पिऊन जा चायचो घोट पिऊन हॉटेलात जाणार तो पर्यंत एका भाडा मिळाला तो निघून गेलो मग चायचो घोट पण राहलो आणि रोप पण राहलो अरे मेल्या पण त्याच्यामुळे काल भडको उडालो त्याचं काय आपण तसं माझं थोडं चुकलं मग आता याच्यातून बाहेर काढा परत असं नाही होणार ठीक आहे तू काय घाबरू नकोस आज रात्री मीटिंगला ये मीटिंगला ये ना मी सांगते ना तुका ये रात्री मीटिंगला ये बघू काय होत काळजी करू नको बस मी काय म्हणतोय सगळेजण इले मग काय ठरला तुमचा यो सगळं दोष वामन्याचो वामन्या मी तुका संदीपाक सांगाक निरोप दिला होते तू निरोप किती नाही दिलास बोल ना माका सुहासावर खुन्नस काढूची होती अरे पण सुहासचो काय संबंध गावातली सगळी कामं अर्धवट ठेवता म्हणून मी पण ठरवलंय या पुढे गावाची कामं करायची नाही काय बोलतस या तू वामन्या मग काय 2 महिने झाले तू माका फसवतोस काय फसवलं रे तुका आबानू म्हणालो तालुक्यात काम देतय दिलस अरे पण काय माझ्या हातात होतला होतला मग कित्याक बोललस हा ते संदीपाचा माणूस गोळ्यावरून इलोच नाही त्याका मी तरी काय करू त्याच्यात माझी काय चूक
बाहेर झालंस का? माझी तरी काय चुका? मग कुणाची चुका? अबा तुमची चुका. अबा तुमची चूक? माझी चूक? वय इसरलास हा? असाच असता तुमचा नेमके, तुम्ही इसरतास. तुम्हीच म्हणाला होतास ना की तुम्ही कौल लावून देणार तो माणूस मला पैसे देत की नाही म्हणान. कधी रे? ना इसरलेली हत हे अहो तो माणूस. आता देवान कौल नाही दिले ना मी तरी काय करणार? अरे असं कसं देवान कौल देऊ नाही सुहासामुळे? मी सांगितलंय ना ह्या सगळ्या सुहासाची चुका होय तर. अरे अजून देवाचा छप्पर खाई बांधलं ह्याने. अरे होताला होताला सगळा होताला घटाला होताला काय? माझ्या मतदारसंघातल्या विठ्ठल गणपती सगळ्या देवांची कंप्लेंट आहे तुझ्या विरुद्ध. त्या बघ संदीपा ते सगळे देव आणि माझं आमच्या दोघांमधलं पर्सनल प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोण विचारणार आहे? कोण बोलणार म्हणजे आम्ही भक्त आहोत त्याचे. ह्यो कसलं भक्त? गेल्या वर्षी 101 रुपये वर्गणी देणार होतो. आता देऊळ कमिटीवर असून 21 रुपये दिले. मानू मी 101 रुपये देणार होतो या मास्तरांनी घोळ घातल्यानी. हे मनोहर आम्ही काय केलंय? माझे पैसे देणार होता. आम्ही देणार होते तुझे पैसे. आपण त्या सुहास आणि क्रिसच्या सहलीचे पैसे भरूक नाही ते मी दिलंय. मी सांगितलंय ना सगळी ही सगळी सुहासाची चुका. अरे माझी काय चुका? चल नेऊन नेऊन खाई नेतात तांबडेकच्या समुद्रावर. अरे असं काय करतोय? संदीप म्हणता गाडी देते ड्रायव्हर देते. आता तो गाडी आणि ड्रायव्हर देत नाही त्याका मी काय करू? कशी देणार गाडी आणि ड्रायव्हर? आबा सांगतात जेव्हा मी मुहूर्त काढीन तेव्हा सहल पाठवत. त्यांचं मुहूर्त कधी निघतच नाही. आता मुहूर्त सापडत नाही त्याका मी तरी काय करणार? अरे देवाच्याच मानत नाही हा. त्या छपराचं मात्र बघू भया. मी तुमका सांगितलंय ना ही सगळी सुहासाची चुका. अरे ह्या बघा माझ्यामुळे काही एक झालेलं नाही. मी वामण्याक अनुमोदन देतोय. आता तू मध्येच मला काहीतरी देऊ नकोस. अरे आता काय चाललंय काय? आणि तुमचा मुद्दा काय हा? वामण्या तू संदीपक निरोप किती नाही दिलास? बरं झालं मालक तुम्ही विचारला असता. मी संदीपक निरोप देऊ गेलेत होतं तर संदीप काय म्हणालो? आता इलस तर चाय पिऊन जा. चाय पिऊ खाली बस तुझ्या मागच्या मागे गेलो. मास्तराची बायको सामान घेऊ केली. केवढा सामान? बरा सामानावरून आठवला तुझ्या बायलेन रिक्षाचे पैसे दिलानच नाही. दरे का फुकटचा सामान आणायचा? पेट्रोल का फुकटचा? एक मिनिट. पेट्रोल मला आठवला. वामने तुका गॅस बत्ती आणूक सांगितली ना? गॅस बत्ती आणूक गेलंय तर मनोहरची बायल काय बोलता? भाऊ जे आता इलास तर चायचं घोट पिऊन जा. वामने यामध्ये माझ्या बायकोची चुका काय? अरे पण चहा किती पास्ता शका नको ते रे. माझा आबांक अनुमोदन. अनुमोदन कसली देता? गॅस बत्ती आणू होती त्याचा काय आला? त्याच्यापेक्षा पेट्रोल महत्वाचा. आधी माझे पैसे देऊ. होय कसले पैसे? तांबड डेकोरती ना चल त्याचे पैसे कसले द्यायचे? अजिबात पैसे देऊ. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय? माझी कोंबडी सरकतीच्या घरात गेली आणि सरकतीन त्याका कापला. ह्यो माझा प्रॉब्लेम आहे. जवसर ह्यो प्रॉब्लेम सुटत आहे तवसर मी मीटिंग करत नाही. मग सहलीचे पैसे सुहास माझे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी सुद्धा काय मीटिंगला येऊचंय नाही. जोपर्यंत संदीपाचा माणूस गोळ्यावरून येणार नाही आणि ह्या मामण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही तोपर्यंत मी पण मीटिंगला येऊचंय नाही. मग जाऊ सर आबा कौल लावत नाही तसं मी सुद्धा मीटिंगला येतोय नाही. जोपर्यंत प्रसाद पद्माचा पाठलाग सोडणार ना तोपर्यंत मी घराच्या बाहेर पडायचंही नाही. जोपर्यंत मालक सांगतात सगळ्या घरात माका दुधाची चायचं घोट मिळत तोपर्यंत मी मीटिंगला येणार नाही. ठीक आहे या बघा पहिले तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करा मगे मीटिंग लावा आणि माका बोलवा. बरोबर बरोबर बरोबर. माझं एक प्रॉब्लेम आहे. तुका बरोबर आहे मालक त्यांचं जर ऐकान तर घ्यावा. बरं बोल. 10 रुपये देव मग सांगते. हे घे. ए तू श्रीमंत आहेस? नाही मालक तुमचेच असत. ठेव. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले काय मगे पुढची मीटिंग होईल. काश्मीर प्रश्नाचा हा नेहमी येत पण गेली कित्येक वर्ष हा प्रश्न तसोच असत. आतंकवाद्यांच्या प्रश्नाचा काय? तो पण प्रश्न तसोच आहे ना. आपल्याकडे जोपर्यंत राजकारण आहे ना संदीपा आणि हे नेते होत तोपर्यंत आपल्या कसलीच भीती नाही. जगातलं खायचो पण जमिनीचं मालक आपला काय पण विचारू शकत नाही. कारण आपल्याकडे वाचण्यासाठी एक शस्त्र हा आणि त्या शस्त्राचं नाव हा मिटिंग.